काल सायंकाळी कागल तालुक्यामधील एका युवकाने आपला मोबाईल स्टेटस टिपू सुलताना ठेवला होता, तेव्हा वातावरण तंग झालं होतं. कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आणि कागल तालुक्याचे पुत्र आपल्यावर बोलण्यासाठी काय सांगाल की काय स्टेटस ठेवला होता, काय करायचं? कागल तालुका असू दे किंवा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही गावामध्ये असू दे, अशा प्रकारचे माती भरवणारे स्टेटस कुठल्याही तरुणाने ठेवू नयेत, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये लोकांची डोकी फोडण्याचा उपक्रम होईल. आणि लोकांनी तरुणांनी संयम बाळगावा, अशा पद्धतीनं कुठलाही अशा स्टेटस ठेवणं हे निषेधार्ह आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत. शवप्रेमी जनतेमध्ये ह्या पद्धतीची प्रचंड अशी लाट आहे, आणि लोकांनी त्याची दक्षता घ्यावी. काय सांगाल कालचा स्टेटस आणि गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर धरणात तणावात आहे आणि येतात मुख्यमंत्री येत आहेत काय? आपण गेल्या काही महिन्यापूर्वी एका विरोधी पक्ष नेत्यानं कोल्हापूरमध्ये जातीय दंगली घडतील अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं, आणि गेल्या काही दिवसातलं जर हे कृत्य पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे काय, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसामध्ये ज्या स्टेटसच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना भडकवण्याचा जो प्रयत्न होतोय अथवा या दंगली घडवण्याचा जो प्रयत्न होतोय, निश्चितपणे शासन त्याला पाठीशी घालणार नाही. या सर्व गोष्टी पुढच्या काळामध्ये जर झाल्या तर याला कठोर असं शासन केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही व्यक्तीने स्टेटस ठेवू नये, असा भडकाऊ भाषण करू नये, अशाच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जय महाराष्ट्री, अमरसिंह पाटील, कोल्हापूर.